रुग्णसेवेमध्ये पांडुरंग शोधणाऱ्या पलूस इथल्या विठ्ठलराव येसुगडे कोविड सेंटरचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असं वक्तव्य हास्य यात्राकार शरद जाधव यांनी केलंय. पलूस इथं विठ्ठलराव उर्फ बापूसाहेब येसुगडे मोफत कोविड सेंटर इथं एकपात्री कलावंत शरद जाधव यांचा हास्य यात्रा हा एकपात्री कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. नियमावलींचं पालन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम आणि सकारात्मक विचारानं सामोरं गेल्यास कोरोनावर यशस्वीपणे मात करता येते. शरद जाधव यांनी विनोदी किस्से छोट्या मोठ्या कथांच्या सादरीकरणातून रुग्णांचं मनोरंजन केलं. कोरोनानंतर बदलत गेलेल्या परिस्थितीवर मार्मिक पद्धतीनं भाष्य करत हशा निर्माण करत उपस्थितांना हसून हसून बेजार केले. हशा आणि टाळ्यांच्या बरसातीसोबतच जीवनाला नवी ऊर्जा या हास्ययात्रा एकपात्री कार्यक्रमातून मिळत असल्याचा अनुभव रुग्णांनी घेतलाय. यावेळी साहित्यिक संदीप नाझरे, नगरसेवक दिलीप जाधव, कपिल गायकवाड, संतोष येसुगडे, डॉक्टर सुधीर चव्हाण, डॉक्टर पूनम सुतार, डॉक्टर खंबाळकर यांच्यासह संग्राम उद्योग समूहातील इतर कर्मचारी उपस्थित होते. आपण छोटी एपिसोड कशी बनवली, आपण एपिसोड अल्फाबेट कशी बनवली, मॅडम तुला ए बॉल लहान मुलं म्हणत बी बॉल सी बॉल डी बॉल ई बॉल ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.